नमस्कार, ओमकार करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत चांद्रयान 2 वर्सेस चांद्रयान 3 एक तुलनात्मक विश्लेषण. हॅशटॅग मिशन डिझाईन आणि दृष्टिकोन. चांद्रयान 2 मध्ये ऑर्बिटर विक्रम नावाचा लँडर आणि प्रज्ञान नावाचा रोवर यांचा समावेश होता. लक्ष्यित 500 मीटर × 500 मीटर क्षेत्रामध्ये अचूक लँडिंग करण्याचे उद्दिष्ट होते. विक्रम लँडरमध्ये मध्यवर्ती थ्रस्टर आणि त्याला 5 पाय होते. आता बघूयात चांद्रयान 3. चांद्रयान 3 हे मिशन यशस्वी होण्यासाठी चांद्रयान 2 अपयशावर आधारित धोरणांवर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आले आहे. मिशनमध्ये विक्रम नावाचा लँडर आणि प्रज्ञान नावाचा रोवर समाविष्ट आहे. ऑर्बिटर वगळले आहेत. लँडिंग क्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे, ज्यामुळे लँडरला 4 किलोमीटर × 2.4 किलोमीटर परिसरात कुठेही सुरक्षितपणे उतरता येईल. विक्रम लँडरला लँडिंग साईट किंवा गरज भासल्यास पर्यायी जागेवर पोहोचण्यासाठी लांब प्रवासाच्या अंतरासाठी अधिक इंधन समाविष्ट करण्यात आले होते. चांद्रयान 2 ऑर्बिटरमधील हाय रिझॉल्युशन प्रतिमा एकत्रित करून लँडरच्या लँडिंग साईटचे निर्धारण सुधारले गेले होते. लँडरच्या भौतिक रचनेतील बदलांमध्ये मध्यवर्ती थ्रस्टर काढून टाकले आणि उच्च वेगाच्या लँडिंगसाठी पाय मजबूत करण्यात आले आणि वाढीव वीज निर्मितीसाठी अधिक सौर पॅनल जोडणे समाविष्ट करण्यात आले. पेलोड आणि वैज्ञानिक उपकरणे. चांद्रयान 2 पेलोडमध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोवरवरील वैज्ञानिक उपकरणांचा समावेश होता. ऑर्बिटरमध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचा आणि बाह्यमंडलाचा अभ्यास करण्यासाठी इतर उपकरणे होती. लँडर पेलोडमध्ये रंभा, चेस्टे, ILSA आणि LP यांचा समावेश आहे, ज्याचा उद्देश चंद्राच्या वातावरणातील विविध पैलू मोजणे आहे. प्रज्ञान रोवरमध्ये प्राथमिक विश्लेषणासाठी अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर आणि लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप होते. चांद्रयान 3 प्रोपोशनल मॉडेलमध्ये शेप पेलोड आहे, जे स्पेक्ट्रोपोलरिमेट्रीद्वारे राहण्यायोग्य ग्रह शोधण्यासाठी डिझाईन केलेले आहे. लँडर पेलोड्समध्ये रंभा, चेस्टा, ILSA आणि LP चंद्रयान 2 प्रमाणेच भूकंपाचे मोजमाप, थर्मल गुणधर्म आणि बरेच काही समाविष्ट आहे. इनसिटू एलिमेंटल कंपोजिशन विश्लेषणासाठी रोवर पेडल्स APXS आणि LIBS शी सुसंगत राहतात. अंमलबजावणी आणि सॉफ्ट लँडिंग. चांद्रयान 2 विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणी झालेल्या त्रुटीमुळे उतरताना अपयश आले. चांद्रयान 2 प्रज्ञान रोवर अयशस्वी लँडिंगमुळे तैनात होऊ शकले नाहीत. चंद्रयान 3 उद्दिष्ट विक्रमसह यशस्वी सॉफ्ट लँडिंग साध्य करणे आणि चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेण्यासाठी प्रज्ञान रोवर तैनात करणे आहे. डिझाईनमधील बदल आणि लँडिंग साईट निश्चितीमधील सुधारणा यशस्वी लँडिंग झाले. तर अशाच नवनवीन माहितीसाठी ओमकार करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.